आज का ज्ञान, अच्छे लोगों के साथ हमेशा बुरा होता है क्योंकि वो अपने साथ बुरा होने देते हैं। दूसरी बाजू आम्हाला कोणाला बघायची नाहीये, आम्हाला डायरेक्टली सीसीटीव्ही फुटेज दाखवा। मतलब जो काय प्रसंग झाला 3 दिवसापूर्वी याच्यासाठी महाराष्ट्राने एवढी ताकद दिली, बिलकुल कुत्ते जैसा क्यूट भी। और नमस्कार मित्रांनो, आज पण मी तुमच्यासाठी मराठी टिकटॉकरची अँड अदर सोशल मीडियाची न्यूज घेऊन आलो आहे। प्लीज तुम्ही व्हिडिओला सुरुवातीपासून लास्टपर्यंत नक्की बघा, आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडली बघून झाल्यानंतर प्लीज त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका। आणि तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आलाय तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला नोटिफिकेशन बेल आहे जी घंटा आहे तिला पण प्रेस करा। तुम्हाला असेच ह्या चॅनलवरती नवीन नवीन टिकटॉकरची मराठी टिकटॉकरची न्यूज आणि व्हिडिओ बघायला भेटतील। चला ना मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया। मित्रांनो व्हिडिओची सुरुवात आपल्या कलाकारांना शुभेच्छा देऊन करूया। तर प्रतीक्षा थोरात ताईचे टिकटॉकवरती 777K फॉलोअर कम्प्लीट झाले, तर आपल्याकडनं पण तिला खूप खूप शुभेच्छा। चला मग पहिली न्यूज बघूया। पहिली न्यूज आहे बॉब भावाबद्दल। मित्रांनो बॉब भावाने एक न्यू आयफोन घेतला आहे, त्याबद्दल त्यांनी काही स्टोरी टाकल्या इंस्टाग्रामवरती, जसं का आपण आता स्क्रीनवरती बघू शकतो। हाय गाईज, मी रिपू। सो गाईज, तुमच्यासाठी आज सरप्राईज आहे। त्या सरप्राईजसाठी आपल्या भावाने खूप मेहनत घेतलेली आहे, तो बघूया आपण आपल्या भावाचा सरप्राईज। गाईज, मी आज खूपच हॅपी आहे, बिकॉज या फोनसाठी मी खूपच मेहनत केली आहे आणि फायनली हा फोन आला आहे। हा माना फोन तर दाखवतो। त्याबद्दल पण प्रशांत सरांनी आणि रोशन भावानी पण एक स्टोरी टाकले, जसं का तुम्ही आता स्क्रीन वरती बघू शकता। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे मित्रांनो राजरान साजरा मुकडा ह्या सॉंगचं अजून एक डीजे रिमिक्स तयार करण्यात आला आहे डीजे प्रीत या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती। खूप चांगलं डीजे रिमिक्स केलं आहे, त्या व्हिडिओचा छोटासा पार्ट मी तुम्हाला प्ले करून दाखवतो। जर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचे असेल तर त्यांच्या युट्यूब चॅनल जाऊन बघू शकता, नाही तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मित्रांनो निक शिंदे भावाची एक खूप मोठी इम्पॉर्टंट न्यूज यायची बाकी आहे, तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा। मित्रांनो मी कालपासून टिकटॉक ओपन करते तर मला फॉर यू पेज वरती आकाश बोराटे यांना सपोर्ट करणारे सगळे व्हिडिओ दिसत आहेत टिकटॉक वरती, तुम्हाला पण दिसत असतीलच। तर तुम्हाला मित्रांनो माहिती असेल मनोरुग्णाचा आधार देणारा आकाश बोराटे यांना, यांच्यावरती मारहाण झाली होती, याबद्दल पण मी एक काल व्हिडिओ अपलोड केली आहे, स्पेशल व्हिडिओ आहे, खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे, तुम्ही अजून बघितले नसेल तर प्लीज जाऊन बघा। आपली पहिली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, आपल्या चॅनलवरती पण ती व्हिडिओ अवेलेबल आहे, तुम्ही ती व्हिडिओ बघा, तुम्हाला मॅटर समजेल नक्की काय झालं ते। तर मित्रांनो तेव्हा त्यांना सगळं सपोर्ट करतात टिकटॉकवरती पण। तर मित्रांनो आदित्य सातपुते यांनी पण एक व्हिडिओ बनवले आहे टिकटॉकवरती, असं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता। अक्षय मोहन बोराडी याचं समाजसेवेचं काम मी 2-3 वर्षापासून बघतोय, जी लोक त्याच्या कामावर बोटं करतात ना त्यांना मला एवढंच सांगायचं की आधी स्वतः काहीतरी करा मग त्याच्यावर बोला। अक्षयसोबत जे काही झालं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, आपण निषेध व्यक्त करतोच आहे, पण काही लोक आता असं म्हणतात की याला दुसरी बाजू पण आहे। दुसरी बाजू आम्हाला कोणाला बघायची नाही आहे, आम्हाला डिरेक्टली सीसीटीव्ही फुटेज दाखवा। मग त्याचे किती बाजू असतील ना तर सगळ्या बाहेर येतील, आणि जे ह्या शिवभक्तासोबत झालं ते पुढे कुठल्या शिवभक्तासोबत झालं नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घ्या। बास माझं एवढंच क्लिअर म्हणणं आहे, 2-3 दिवस झाले बघतोय मी हे सगळ्या गोष्टी काय चालू आहे, आज राहवलं गेलं नाही म्हणून हा व्हिडिओ करतो आहे। अक्षय भावा तुला फुल सपोर्ट आहे आमचा, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय। तर मित्रांनो अक्षय भावाला पण टिकटॉकवरती फेसबुकवरती युट्यूबवरती खूप सारा सपोर्ट भेटला आहे, महाराष्ट्रातून पूर्ण त्याला सपोर्ट करत आहेत। त्याने अजून एक लाईव्ह व्हिडिओ केली होती काल फेसबुकवरती, त्याचा छोटासा पार्ट त्यांनी एक टिकटॉकवरती पण टाकला आहे कोणीतरी, तो पण मी तुम्हाला प्ले करून दाखवतो। जय शिवराय सगळ्यांना, आज हा 3रा दिवस आहे का जे आपल्या कामाचं जे काय सगळं नियोजन होतं ते इकडं तिकडं झालं होतं, तर ह्याच्यामध्ये जो काय प्रसंग झाला 3 दिवसापूर्वी
याच्यासाठी महाराष्ट्राने एवढी ताकद दिली का त्याचा विचार मी करू शकत नाही, केलाही नाही। आणि एवढा मला रिस्पॉन्स म्हणजे आज महाराष्ट्राच्या जनतेतून मिळाला, तर पहिल्यांदा त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे ऋण मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही। परत एकदा व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। आणि अजून एक विषय, का बरेच जण संपर्क करतायत, काही कारणास्तव आपले फोन उचलले जात नाही, तर याची खंत मनामध्ये आहे। पण आपणही समजू शकता का व्हिडिओ बऱ्याच जणांनी शेअर केला आहे। 4 ते 5 मिनिट तुम्हाला अजूनपर्यंत नक्की समाधान असेल काय घडलंय ते, तर एकच रिक्वेस्ट करतो म्हणजे कालची व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो। तुमचा सपोर्ट पाहिजे, अक्षय भावला पूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट भेटलाच आहे, तुमचा पण सपोर्ट दाखवा मित्रांनो प्लीज। पहिले कालची व्हिडिओ बघा, मग तुम्हाला नक्की समजेल काय मॅटर झाला इथं। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे प्रशांत सरांबद्दल आणि एक प्रकारे निशिंदे भावाची पण न्यूज आहे। मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही व्हिडिओ, ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं निशिंदे भावचं जे गाणं येणार होतं प्रशांत सरांचं यूट्यूब चॅनलवरती माझी बाई गो, या सॉंगचं टीजर त्यांनी ॲड करून ठेवले प्रशांत सरांनी, कारण का त्याचं गाण्याचं शूटच झालं नाही लॉकडाऊनमुळे आणि लॉकडाऊन तर वाढत चाललंय, त्यामुळे प्रशांत सर एक नवीन गाणं घेऊन येणार आहेत। ते मित्रांनो ते गाणं लवकरच येणार आहे, प्रशांत सरांनी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली आहे न्यू कमिंग सॉन्ग। तर मित्रांनो त्यामध्ये कोणाकोणा टॅग केलं माहिती आहे का, भूषणला टॅग केले, शैलेश फडकेला टॅग केले, सोनाली सोनावलीला टॅग केले, अभिजितला टॅग केले, भरपूर असे कलाकारांना टॅग केले। तर मला वाटते लवकरच गाणं त्यांचं येणारच आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही किती जण वाट बघताय त्या गाण्याची प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे नोबिता भावाबद्दल। मित्रांनो नोबिता भावाने इंस्टाग्रामवरती एक स्टोरी पोस्ट केली आहे, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता। मित्रांनो इकडे लिहिलंय एक टिकटॉक आय डी आहे, त्यामध्ये 85,000 फॉलोअर कंप्लीट झाले आहेत, त्या आय डी विकायची आहे। जर तुम्हाला ते आय डी विकत घ्यायची असेल तर तुम्ही नोबिता भावाला कॉन्टॅक्ट करू शकता, तिकडे तुम्ही नोबिता भावाला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता जर तुम्हाला ती आय डी विकत घ्यायची असेल तर। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे संजना पंडित आणि ऐश्वर्याबद्दल। मित्रांनो ह्या दोघींनी पण एकच स्टोरी अपलोड केली आहे इंस्टाग्रामवरती, जसं का तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर मित्रांनो एक नवीन गाणं येते कारली डोंगराला, सॉरी आम्ही चुकीचं नाव घेतलं असेल, तर त्यामध्ये संजना पंडित पण आहे, ऐश्वर्या पण आहे, अजून भरपूर असे कलाकार आहेत, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। मित्रांनो तुम्ही किती जण वाट बघता या सॉंगची प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका निशिंदे भावाबद्दल। मित्रांनो निशिंदे भावाने एक इंस्टावरती स्टोरी पोस्ट केली आहे, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू, मी लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं निशिंदे भावाची एक नवी व्हिडिओ येणार आहे, त्याची शूटिंग चालू आहे, त्याबद्दल त्यांनी एक अपडेट दिलं आहे। त्यांनी टाकलं आहे की जो व्हिडिओ की शूटिंग की वो व्हिडिओ पोस्टमेन की है, सो गाई डोंट वरी दुसरी व्हिडिओ की शूटिंग सुरू है उससे पहिले ओ आएगी। तर मित्रांनो जी त्यांनी व्हिडिओ शूटिंग सुरू करवते ती व्हिडिओ नंतर येणार आहे, आज त्यांनी नवीन दुसऱ्या व्हिडिओची शूटिंग स्टार्ट केली आहे, ती पण व्हिडिओ लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं आहे। अजून एक स्टोरी अपलोड केली आहे, जेव्हा ती युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड होईल त्यानंतर पब्लिकचे रिएक्शन कसं असेल त्याबद्दल पण त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केले, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता। तर मित्रांनो तुम्ही किती जण वाट बघतात निशिंदे भावाची नवीन व्हिडिओची प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, आणि प्लीज कमेंट करत जावा तुम्ही। चला मग पुढची न्यूज बघूया। पुढची न्यूज आहे सुप्रिया ताईबद्दल। मित्रांनो सुप्रिया ताईचं एक नवीन गाणं येणार आहे, त्यांनी इंस्टावरती एक स्टोरी पोस्ट केली आहे, जसं का तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। त्या सॉंगचं नाव आहे तुझ्या पाहून डोळ्याचा सिग्नल। तर मित्रांनो तुम्ही किती जण वाट बघता या सॉंगची प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा, आणि सुप्रिया ताईची पण एक व्हिडिओ बनवली आहे बायोग्राफी, जर तुम्ही अजूनपर्यंत ही बघितली नसेल तर प्लीज जाऊन बघा आपल्या चॅनलवरती आहे ती। त्याचप्रमाणे मित्रांनो सुप्रिया ताईंनी अजून एक अँटिक व्हिडिओ अपलोड केले इंस्टाग्रामवरती, मला ती खूप आवडली म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये ऍड करते, तुम्ही बघा तुम्ही हसून पागल होणार आहे। देवू बेस्ट फ्रेंड कैसा होना चाहिए? बिल्कुल कुत्ते जैसा, क्यूट भी और वफादार भी। मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आला असाल तो एक लाईक तो बनता है, या व्हिडिओचं लाईक टार्गेट आहे 50, तुम्ही 50 लाईक पूर्ण करणार आहे मला माहितीच आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलाय तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा। आपण 2000 सबस्क्राईबर खूप जवळ आलोय, आपण ह्या महिन्यात 2000 सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची नोटिफिकेशन बेल आहे तिला पण प्रेस करा। थँक्यू, बाय, कीप। आज का क्या, अच्छे लोगों के साथ हमेशा बुरा होता है क्योंकि वो अपने साथ बुरा होने देते हैं और इसी वजह से दूसरों के लिए वो अच्छे लोग होते हैं।
ट्रू स्टोरी ब्रो, हरामी बन के रहो, खुश रहोगे।